नमस्कार, बेधडक मध्ये तुमचं स्वागत। बेधडक मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत राज्यातील भाजप सरकारच्या एकूण कारभारावरती, कारण अर्थातच या कारभाराच्या बाबत शंका निर्माण झाल्यात। गेल्या अनेक दिवसांपासून काही ना काही कारणामुळे हे सरकार वादामध्ये सापडतंय, वादग्रस्त होतंय, आणि खास करून गेल्या या आठवड्यामध्ये पंकजा मुंडे असतील, राज पुरोहित असतील यांसारख्या वादांमुळे या भाजप सरकारची प्रतिमा मलिन झाली आहे का, हा प्रश्न त्यानिमित्ताने आपण या आजच्या चर्चेमध्ये चर्चेला घेणार आहोत। कंत्राटदार आणि अधिकारी यांचं साटलोटं मोडून काढण्यात फडणवीस सरकारला अपयश येत आहे का, हे सुद्धा त्यानिमित्ताने आपण तपासतोय। आणि इतके दिवस होऊन सुद्धा फडणवीस सरकारला प्रशासनावरती पकड मिळवता आली नाही आहे का, हे त्यानिमित्ताने आपण चर्चेला घेणार आहोत। आणि अर्थातच नेहमीप्रमाणे आपल्यासोबत मान्यवर आहेत स्टुडिओमध्ये, आपल्यासोबत डॉक्टर मनीषा कायंदे आहेत ज्या शिवसेनेच्या प्रवक्त्या आहेत, डॉक्टर राजू वाघमारे आपल्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते, पुण्याहून आपल्यासोबत आहेत विश्वंभर चौधरी सामाजिक कार्यकर्ते, विजय कुंभार आपल्यासोबत आहेत निमंत्रक आहेत सुराज्य फाउंडेशनचे, आणि RTI कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे सर्वदूर, अर्थात भाजपचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत केशव उपाध्ये। या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत आहे। आणि अर्थात जो पहिला प्रश्न विचारायचा आहे डॉक्टर राजू वाघमारे तुम्हाला विचारतोय, कारण अर्थातच आरोपांच्या एकामागून एक फैरी काँग्रेस झाडताना दिसत आहे या भाजप सरकारवरती। एकूण या भाजप सरकारची जी आत्तापर्यंतची वाटचाल आहे त्या वाटचालीमध्ये एक विरोधक म्हणून तुम्ही हे सगळे आरोप करताय की त्यामध्ये काही तथ्य आहेत, समोर तथ्य येतात म्हणून ही सगळी घडामोड होताना आपल्याला दिसते। मंदारजी, भाजपचं जे सरकार या आपल्या देशामध्ये आलं लोकसभेच्या निवडणुकीपासून, तुम्ही सेंट्रलचं सरकार घ्या किंवा महाराष्ट्राचं राज्य सरकार घ्या, ही जी एकामागोमाग एक प्रकरणं जी बाहेर येत आहेत किंवा त्यांनी केलेल्या ज्या गोष्टी आहेत, त्यांनी जी आश्वासनं दिलेली त्या आश्वासनांची पूर्तता त्यांच्याकडून किती केली जाते, आपल्याकडे तुम्ही सगळ्या गोष्टी बघा। सुषमा स्वराजजींचं प्रकरण बघा की एका ललित मोदी सारख्या की ज्यांनी देशाचं नुकसान करून तो पळून गेला, अशा माणसाला त्यांनी पळून जाण्यास मदत केली। वसुंधरा राजे म्हणा, त्यांनी गव्हर्नमेंट स्वतःची प्रॉपर्टी म्हणजे गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी स्वतः दाखवून तिथे हॉटेल केलं। त्यांच्या मुलाचं बघा, जे MP आहेत 96,000 त्यांच्या एकेका शेअर बद्दल त्यांना मिळाले आणि तरी त्याची चौकशी होत नाहीये, काळा पैसा येत नाहीये। राज्यात उदाहरण घ्या, पंकजाताई मुंडेंचं उदाहरण घ्या, 206 कोटीचा घोटाळा आहे। प्रत्येक गोष्ट त्या घोटाळ्यामधली जर तुम्ही बघितलीत तर त्याच्यामध्ये संशयाला जागा घेण्यासारख्या गोष्टी आहेत। स्मृती इराणी HRD मिनिस्टर बघा, कोर्टामध्ये त्यांच्यामध्ये आता त्यांच्या डिग्रीवर केस आहे। ह्या सगळ्या गोष्टीकडे जर तुम्ही बघितलं तर आम्ही फार पार्टी विथ अ डिफरन्स आहोत, आम्ही फार स्वच्छ आहोत, आम्ही पारदर्शकपणे कारभार करतो, अशा पद्धतीने बोलणाऱ्या BJP खरा चेहरा हा लोकांच्या समोर आलाय, जो चेहरा आम्ही सांगत होतो। राज पुरोहितजी त्यांच्या स्टिंग ऑपरेशनमध्ये म्हणाले की हे सरकार बनिया लोकांनी यांना सपोर्ट केलेलं आहे, हे सरकार व्यापाऱ्यांचं, आम्ही तेच सांगतोय, सुटाबुटातलं सरकार आहे। आम्ही जे सांगत होतो ते राज पुरोहितांनी सांगितलं। आम्ही सांगत होतो की हे जे BJP सरकार आहे हे पूर्णपणे हुकुमशाही पद्धतीने चाललंय। अडवाणीजी तेच म्हणाले, राज पुरोहितजी पण तेच म्हणाले की आमच्या पक्षात फक्त दोनच सेंटर आहेत। म्हणजे काँग्रेस, आम्ही जे लोकांना निवडणुकीच्या आधीपासून सांगत होतो की यांचा खरा चेहरा काय आहे, तो चेहरा यांच्याच पक्षातले मंत्री, यांच्याच पक्षातले आमदार, यांच्या पक्षातले बाकीचे सर्व लोक, ठीक आहे, तुम्ही तुम्ही पूर्ण प्रयत्नांनी तुम्ही हा चेहरा पुढे आणतायत। हा हा चेहरा तुम्ही जो आणतायत पुढे असं तुम्ही म्हणताय, अर्थातच केशव उपाध्ये, ज्या पद्धतीनं गेल्या काही काळातल्या या सगळ्या घडामोडी येताना दिसतात, एक भाजपचे कार्यकर्ते म्हणून, भाजपचे प्रवक्ते म्हणून किमान चिंता तुम्हाला या निमित्ताने वाटते का, की या सगळ्याकडे तुम्ही एक केवळ राजकारण म्हणून बघताय? मंदारजी, या प्रकरणामध्ये तथ्य असतं, काही सत्य असतं, काही अंश असतं, चिंता वाटणार नाही, चिंता नक्कीच करण्याची परिस्थिती होती। एक मिनिट, आता वाघमारे साहेब तुमचं प्रवचन लांब लचक आहे, काँग्रेसने भ्रष्टाचारावरती बोलावं हा मोठा विनोद आहे, पण ठीक आहे, आता बाजू कशाला करायचं, आता बोलू द्या, आता वाघमारे साहेब माझं बोलणं पूर्ण होते, मध्ये बोलू नका, ठीक आहे, ठीक आहे, बोला केशवजी बोला, नाही तुम्हाला राग येणं साहजिकच आहे, बोला, पण जाऊ द्या, राग नाही वाघमारे, सभ्यतेचे काही संकेत असतात, काही चर्चेचे संकेत असतात, ते किमान पाळा तुम्ही, बाकीचं तुम्ही तुम्ही खूप चांगले प्रवक्ते असं माझं मत आहे, त्यामुळे मध्ये असं घुसणार नाही दुसऱ्यांच्या मध्ये, एवढी अपेक्षा ठेवतो तुमच्याकडून। त्यातला मुद्दा असा आहे की या सगळ्या प्रकरणामध्ये हे सरकार
कुठल्या ना कुठल्या पद्धतीने बदनाम करण्यात यावं, या सरकारला काम करता येऊ देऊ नये, या सरकारवर भ्रष्टाचाराचे कुठल्या ना कुठल्या पद्धतीने आरोप केले जावेत, हा एक जाणीवपूर्वक प्रयत्न काही बचतनं होतोय आणि त्याचे परिणाम आता सगळे ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप होत आहेत, धुराळा उडतोय हे त्यातून दिसतंय. प्रत्यक्षात यात वस्तुस्थिती किती आहे, प्रत्यक्षात त्याचं तथ्य किती आहे. आता मगाशी फार मोठी जंत्री काय काय लावली वाघमारे साहेबांनी, की काय काय म्हणे, काय तिकडे काय झालं, इकडे काय झालं, राजस्थानमध्ये काय झालं, इथे काय झालं, अहो महाराष्ट्रामध्ये काय झालं, त्याच्याबद्दल आपण बोलू. म्हणजे तिथली उत्तरं मी देतो, मला त्याला अडचण काही नाही. ती न्यायालयाच्या कागदपत्रासहित त्या हॉटेलपासून अनेक गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. मुळात ललित मोदीला 2010 नंतर सोडलं कोणी परदेशामध्ये, त्याच्याविरुद्ध ती रेड कॉर्नर नोटीस द्यायची देण्याचं ठरलं होतं, ती मागं कोणाच्या ह्याच्यावर घेतली गेली? प्रियांका गांधी, प्रियांका वडेरा भेटल्या की नाही? तुम्ही विषय काढला म्हणून खऱ्या गोष्टी आम्ही सांगितल्यावर तुम्हाला राग येणार साहजिकच आहे. एक मुद्दा आपण ऐकून घेऊया, सगळ्या मान्यवरांना आधी बोलून देऊया आणि मग पुढे पुढे तुम्हाला जे काही एकमेकांच्या विरोधात बोलायचं ते बोला. वाघमारे साहेब, किमान सभ्यता पाळा. प्रियांका गांधीचं नाव घेऊन तुम्हाला त्रास होणार मला माहितीये, पण जे आहे ते आहे ना, मान्य केलं पाहिजे. सिद्ध झालेलं नाही, सिद्ध काही झालं नाहीये, सिद्ध काही झालं नाही. काँग्रेसचं सिद्ध झालं नाही, आता भाजपचं सिद्ध झालेलं आहे. म्हणजे फक्त तुमचं झालं, सिद्ध नाही झालं की नाही? नाही 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 नाही, आम्ही असं म्हणत नाही. अहो आता सुषमा स्वराजांनी कबूल केलं, काँग्रेसने कबूल केलं की आम्ही काय केलं. एक मिनिट, डॉक्टर वाघमारे बोलून द्या त्यांना. डॉक्टर वाघमारे पहिला राऊंड आहे चर्चेचा, बोलून द्या त्यांना. विषय पूर्ण करू देत नाहीयेत. बोलू द्या बोला. विषय पूर्ण करू देत नाही. त्यातलं असं आहे की त्यामुळे एका प्रकारे एक अनेक गोष्टी या सगळ्या आहेत, त्यातलं तथ्य बाहेर काढण्याचं आहे. आज एसीबीकडे काँग्रेस गेलेली आहे त्या चिक्की प्रकरणात. मी चिक्की प्रकरण यापूर्वी वारंवार सांगितलं, त्यातलं जे काही तथ्य आहे यामध्ये एकही गोष्ट नियमाच्या बाहेर जाऊन केली नाही. जर या प्रकरणामध्ये आजचं ते 191 कोटीचं प्रकरण, ते तर आश्चर्यजनकच आहे. 191 कोटीची ऑर्डर गेलीच नाही तरी 191 कोटीचा घोटाळा. अहो जिथे एक पैसा गेला नाही, जिथे ऑर्डर निघाली नाही, तिथे घोटाळा. म्हणजे कशा पद्धतीने या सरकारला बदनाम केलं जातं. आता 200 कोटीचा भ्रष्टाचार, अहो 200 कोटीची ऑर्डर नाही हो चिक्कीची, तर 200 म्हणजे किती खोटं बोलायचं. 206 कोटीची इतर पण कंत्राट आहे पाहिजे. 206 कोटीची इतर पण कंत्राट आहेत, केवळ चिक्की 206 कोटीची असं कोणी म्हटलं नाही. 200 कोटीचा भ्रष्टाचार नसतो मंदारजी, 200 कोटीचा भ्रष्टाचार नसतो, 200 कोटीची ऑर्डर. त्या 200 कोटीचा भ्रष्टाचार म्हणजे आता बरोबर आहे, काँग्रेसने 1000 कोटीची स्कॅम केली आहे, ती सिद्ध झाली आहे, कोर्टात नाही आले त्यातनं. त्यामुळे त्यांना 200 कोटी कळत नसावं फरक. तो भाग सोडून देऊ मंदारजी, एक मिनिट फक्त एक शेवटचा मुद्दा बोलतो आणि थांबतो. या सरकारला गेले 6 महिन्यापासून हे सरकारने अनेक चांगले निर्णय घेतले, अनेक चांगल्या योजना अंमलात आणल्या, त्यामुळे विरोधकांकडे बोलण्यासारखं काही नाही. आणि त्यामुळे अशा पद्धतीचे काहीतरी करून राजकारण करून या सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्याची ही त्याच्यात हे प्रकार सगळे आहेत. ह्याच्यामध्ये आम्ही थेट लोकांपर्यंत, आमचा संबंध लोकांशी, काँग्रेस झाल्यासारखा फक्त टीव्ही आणि पत्रकांपुरता नाहीये, त्यामुळे आमचा संबंध लोकांशी आहे. लोकांमध्ये आम्ही जातोय, आम्हाला असल्या आरोपांचं काही हे नाही आम्ही. आणि त्यातूनही पुढचं एसीबी चौकशी करते त्या चिक्की प्रकरणाची, त्यातनं तथ्य येईल काय असेल ते बाहेर. ठीक आहे तुम्ही म्हणता की यातनं तथ्य काय जे आहे ते बाहेर येईल. पुन्हा डॉक्टर कायंदे तुम्हाला हा प्रश्न आहे की ज्या पद्धतीनं गेले काही काळ आम्ही बघतोय की या राज्यामध्ये तुम्ही युती सरकारमध्ये आहात असं सगळ्यांचा समज आहे. शिवसेना या युती सरकारमध्ये आहे असं आम्ही सगळे मानतो, आणि तरी सुद्धा शिवसेना कुठेतरी शांत आहे, कुठेतरी अत्यंत या सगळ्या भूमिकेमध्ये हा जो धुरळा उडतोय सगळ्या महाराष्ट्रभरात, त्याच्यामध्ये शिवसेनेचा सहभाग कुठे होताना दिसत नाहीये, काय कारण आहे? असं आहे की आम्ही दोन्ही पक्ष, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, वेगवेगळ्या पद्धतीने निवडणूक लढलो आणि नंतर आम्ही एकत्र येण्याचा निर्णय घेतला, तो महाराष्ट्राच्या हितासाठी. महाराष्ट्राच्या जनतेने काँग्रेस शासनाला ते कंटाळले होते, काँग्रेसने इतके भ्रष्टाचार केलेले आहेत की आता केवळ स्टुडिओमध्ये येऊन आपण भ्रष्टाचाराविरुद्ध काहीतरी बोलायचं हे कुठेतरी वेगळ्या भूमिका दिसत आहेत, संयुक्तिक नाही आहेत. आणि आता महाराष्ट्राची जनता जी आहे तर त्यांनी आम्हाला निवडून दिलं आहे की एक चांगलं प्रशासन मिळावं आणि जनतेचा आमच्यावर विश्वास आहे. आता ह्या ज्या प्रोसिजरल ज्या काही डिलेज किंवा प्रॉब्लेम झालेले आहेत की रेट कॉन्ट्रॅक्टचा विषय असेल, टेंडरचा विषय असेल, पूर्वीच्या सरकारने देखील काही पायंडे पाडून ठेवलेले आहेत. तर मला असं वाटतं की ह्याची पूर्ण चौकशी झाली पाहिजे, पूर्ण शहानिशा झाली पाहिजे की कुठे नेमकं काय चुकलेलं आहे याचा शोध निश्चितच घ्यायला पाहिजे. आणि ह्या सगळ्या ज्या काही घटना घडत आहेत त्याच्यावर अगदीच काही भ्रष्टाचार झालाच आहे वगैरे असं कुठेही काही सिद्ध झालेलं नाहीये. मला असं वाटतं की त्या डिपार्टमेंटला त्या मंत्र्यांना संधी दिली पाहिजे. आज जसं स्पष्टीकरण केलं, पंकजाताई देखील उद्या स्पष्टीकरण देणार आहेत असं मी ऐकलं, तर मला असं वाटतं की ह्या सगळ्याची शहानिशा नक्कीच झाली पाहिजे. कारण ह्या ज्या घटना आहेत त्या कुठेतरी
जनतेला निश्चितच बुचकाळ्यात पडणार आहेत की नेमकं काय होत आहे. आणि शिवसेनेचा जोपर्यंत संबंध आहे, माननीय उद्धवजींनी अगदी स्पष्ट केलेलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी सक्षम आहेत, ते निश्चितच या सगळ्यावर एक काहीतरी भूमिका घेतील. नक्की, तुम्ही म्हणता की मुख्यमंत्री यावरती काहीतरी भूमिका घेतील, अर्थात मुख्यमंत्र्यांनी सुद्धा याआधी पंकजा मुंडेंवरती झालेल्या आरोपांचं समर्थन केलं. आरोपांचनात अर्थातच त्यांनी म्हटलेलं की हे सगळे चुकीचे आरोप आहेत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा जो मुद्दा विश्वंभर चौधरी तुम्हाला विचारायचा की ज्या पद्धतीनं हे सगळं गेल्या काळातलं वातावरण आहे, हे अपेक्षित नव्हतं. मतदार म्हणून तुम्हा आम्हाला कदाचित ते अपेक्षित नव्हतं. ते वातावरण समोर निश्चितपणे येताना दिसतं आणि त्या वातावरणाचा परिणाम या संपूर्ण भाजप सरकारवरती, युती सरकारवरती होताना प्रतिकूल असा परिणाम होताना तुम्हाला दिसतोय का? नक्कीच, मला असं वाटतं की निवडून येताना जर काही युनिक पॉइंट USP जर असेल भाजप आणि सेनेचा, तर तो होता राज्यातला 15 वर्षाचा आघाडीचा भ्रष्टाचार. त्या भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर जनतेला एक वेगळ्या अपेक्षा होत्या लोकांच्या की आता काहीतरी होईल, कारण हे भ्रष्टाचाराच्याच मुख्य मुद्द्यावर निवडून आले. आपल्याला आठवत असेल की ते गाडीभर पुरावे सिंचन घोटाळ्यातले आणि अटक करणार अजितदादांना, हे सगळं तेच बोलले होते. याच्यात काही राज्यातली जनता बोलली नव्हती, ओव्हर प्रॉमिसिंग केलं होतं भारतीय जनता पक्षाने आणि प्रतिमा अशी केली होती की आता आम्ही आल्यानंतर सगळं निर्दालन होणार आणि भ्रष्टाचार मुक्त राज्य होणार. पण दिसतंय असं ते की मी कालही ते बोललो की दिसतंय असं की हा एक घोडा आहे, राज्य सरकार किंवा कुठलंही सरकार हा एक घोडा असतो आणि त्या घोड्याचे दोन पहिले जे पाय असतात ते प्रशासनाचे, मागचे दोन आजकाल कंत्राटदारांचे असतात. आणि त्याच्या घोड्यावर बसणारा फक्त बसणारा बदलतो, बाकी घोडा तसाच राहतो, तो त्याच गतीने पुढे जातो. कंत्राटदार तेच कायम असतात, अधिकारी तेच कायम असतात, साखळ्या त्याच कायम असतात. आणि हा आता अनुभव लोकशाहीत काही नवा नाही, 65 वर्षात जनता त्याचा वेगवेगळा अनुभव घेत आलेली आहे. आणि कदाचित म्हणूनच जे आपल्याला दिल्लीचं जे केजरीवालांचं यश दिसलं ते त्यामुळेच होतं की ते तो विषय वेगळा, नंतर त्यांनी काय केलं हा विषय वेगळा, परंतु भ्रष्टाचाराला लोकांनी कंटाळून ते मत दिलं होतं याला काही नाकारता येणार नाही. आता मुद्दा असा होतो राज्य सरकारच्या बाबतीत की राज्य सरकारने निवडून, मी केंद्राच्या बाबतीत बोलणार नाही, आता केशवरावांचा आपण मुद्दा ग्राह्य धरू की चर्चा राज्यातली आहे. राज्य सरकारने व्यवस्थागत बदल काय केले, भ्रष्टाचार होता 15 वर्ष होता म्हणून ते सरकार गेलं, आता तुमची प्राथमिक जबाबदारी होती ती व्यवस्थागत बदल करण्याची, ते बदल शून्य केले, असं उलट निगेटिव्ह बदल केले. लोकायुक्त राज्यात आणला नाही आजपर्यंत, लोकायुक्त आला असता तर काही भ्रष्टाचारावर अंकुश आला असता, तो आणलेला नाही, त्याचं प्रॉमिसिंग खूप केलं होतं. दुसऱ्या बाजूला CRPCचं कलम, ज्याच्याने तुम्ही आणि मी सुद्धा अगदी मंदारजी आपण ज्यांच्यावर केसेस करू शकतो, ते कायद्याचं ते कलमच छाटून टाकण्यात आलं. एक प्रकारे आपलं आपल्यातली शक्ती काढून टाकली जाते आणि राजकीय नेत्यांची आणि अधिकाऱ्यांची शक्ती वाढवली जाते, तर हे भ्रष्टाचाराला पोषकच आहे. म्हणजे आपण चौकशी करून आमचं सरकार असं आहे तसं आहे, तर त्याच्यात मुळात बदल काय केले हा मुद्दा येतो. तुम्ही CRPC मध्ये बदल करता आणि CRPCतून तुम्ही कलम काढता ज्यांनी केस करण्याची सोयच राहत नाही. व्यवस्थागत बदल तुम्ही कोणते केले, असे RTI तुम्ही मजबूत केला का, तुम्ही काय केलं नेमकं ते सांगा की जेणेकरून भ्रष्टाचार, आता भ्रष्टाचार टळणार नाही, हे प्रकरण बाहेर येतील, सारखे येतील, अजूनही काही पाईपलाईन मध्ये आहेत आणि पुढच्या काही दिवसात ते धमाके होतील. मला दुःख याचं वाटतं, कार्यकर्ता म्हणून जनतेचा एक प्रतिनिधी जर म्हणून घ्यायचं असेल तर मला ते दुःख असं वाटतं की जे काही होतं ते तेवढे बार उडतात आणि तेवढ्या पुरत्या गोष्टी पुढे येतात फक्त आणि त्याच्या पुढे चौकशा होत नाही. आणि त्यासाठी व्यवस्थागत बदल करण्याची मला फडणवीस सरकारची आता इच्छा दिसत नाही. त्याचं कारण हे सरकार येऊन 7 महिने झालेत. आता जर हे म्हणत असतील की थांबा 5 वर्षाच्या शेवटी 5 वर्ष पाहू तर मग गोष्ट वेगळी, पण आता ते खूप मुदत दिली आहे सरकारला असं मला नक्की वाटतं. तुम्ही म्हणता की व्यवस्था बदल करा, नक्की जे व्यवस्थेतले बदल अपेक्षित होते ते व्यवस्थेतले बदल का होताना दिसत नाही तेही आपण केचव उपाध्याय तुम्हाला विचारू. पण त्यापूर्वी विजय कुंभार तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे, जो घोड्याचा उल्लेख झाला, ज्या सत्तेच्या घोड्यावरती यावेळेला युती सरकार आरूढ झालेलं आहे, याच्या अगोदर आघाडी सरकार होतं, त्या घोड्याचे जे 4 पाय ज्याचा उल्लेख आता विश्वंभर चौधरींनी केला, ते 4 पायच ही सगळी सत्ताचक्र जर का चालवणार असतील तर या 4 पायांचा रोल काय वाटतं तुम्हाला या सगळ्या गेल्या काळातल्या सगळ्या गोंधळामध्ये? त्याच्यामध्ये दिसतंय असं की आता कोणीतरी म्हटलं शासनाचा चेहरा बदलला, हा बदललेला चेहरा आम्हाला दिसत नाहीये. हा कुणाला दिसतोय हा खरा प्रश्न आहे. ब्युरोक्रसीचं या सगळ्या लोकशाहीवर इतका मोठा अंकुश आहे, ब्युरोक्रसीनं जवळपास एक गिरणकृत केलेलं आहे. ते जर तसं नसतं तर मागच्या सरकारच्या काळामध्ये याच लोकांनी ज्या ठेकेदारांवर आरोप झाले, ज्याच्यावर चौकशा चालू झाल्या, त्यांच्या चौकशा मिटवल्या गेल्या, त्या ठेकेदारांना शुचिर्भूत करून पुन्हा त्याच पद्धत चुकीच्या पद्धतीने बेकायदा पद्धतीने त्यांना टेंडर देण्यात आले. असं करताना ना कोर्टाचा मान राखला गेला,
ना विद्यार्थ्यांचं हित बघितलं, याच्यामध्ये काही काही गोष्टी तर इतक्या भयानक आहे की याच्यामध्ये चौकशी वगैरे हा फार पुढचा मुद्दा आहे. हा सगळा फौजदारी गुन्हा हा विद्यार्थ्यांच्या थेट आयुष्याशी, मातांच्या थेट आयुष्यांशी असा निगडीत आहे. जी औषधं देण्यात आलीत किंवा देणार होते किंवा ज्या चिकित्सेची जी क्वालिटी आहे ती पाहिली तर हा, आणि एका महिन्यामध्ये संपूर्ण वर्षाची चिक्की त्या मुलांना खाऊ घालणं, संपूर्ण वर्षाची औषधं त्यांना देणं हा फक्त फौजदारी गुन्हाच होऊ शकतो. आणि याच्या संदर्भात मी कुठल्याही फोरमवर कुठल्याही पक्षाच्या नेत्याशी याच्यात राष्ट्रवादी काँग्रेस किंवा भाजप असा वेगळ्यापणा करायचं गरज नाही. हे सगळे एक आहेत, यांचे चेहरे वरचे वेगळे आहेत दाखवायचे, आतले सगळ्यांचे चेहरे एकच आहेत. नक्की केशव, काय काय उत्तर आहे या सगळ्या विषयावरती? कारण अर्थातच सातत्यानं हेच बघतोय, म्हणजे हे बघतोय आणि याच्यावरती कदाचित तुम्ही पण सहमत व्हाल. हे जे जे चार पाय आहेत त्या चार पायांमधलं प्रशासन असेल जे जे कदाचित बदलणं तुमच्या हातात नसेल, पण त्याहीपेक्षा महत्वाची त्यातली वृत्ती बदलणं कदाचित तुमच्या हातात, नवं सरकार नवी सगळी जी ताकद आली त्यावेळेला होती, ते होताना दिसत नाही आम्हाला. 100% त्या दृष्टीनेच पावलं पुढे पडत आहेत. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट सांगितली पाहिजे, गेल्या 6 महिन्यामध्ये किती सरकारी अधिकाऱ्यापासून किंवा अनेक ह्याच्यामध्ये अँटी करप्शन ब्युरोनी केलेल्या कारवाई बघा, किती मोठ्या प्रमाणामध्ये सरकारी अधिकाऱ्यांना पकडलं जातं, किती मोठ्या प्रमाणामध्ये कारवाई केली जाते, नंबर एक. त्यामुळे कुठल्या, आणि त्यामध्ये आम्ही क्लिअर केलं की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप केला जाणार नाही. दुसरी गोष्ट, एक अकाउंटेबिलिटी विधेयक बिल जे 1 जुलैपासून लागू होते, जनतेला हमी देणारं, सेवेचा हमी देणारं बिल, जे चौधरी साहेबांसह अधिक त्यातली माहिती आहे, त्यामुळे मी त्यात वेगळं अधिक सांगण्याची गरज नाही. की या सरकार जनतेपेक्षा आम्ही कटिबद्ध आहोत, जनतेचा म्हणजे बदल झालेला दिसलाच पाहिजे, त्यासाठी सुद्धा आम्ही प्रयत्न आहोत. ते अकाउंटेबिलिटी बिल सुद्धा 1 जुलै उद्यापासून ते येत आहे, ते लागू होत आहे, असं आहे म्हणणार हे सगळ्याच्यामध्ये. आता मगाचा मुद्दा एकमेकात आपण सरमिसळ अशी करत बसलो ना की त्याच्यामध्ये चर्चा होत नाही, म्हणजे चिक्कीची जीवनाशी खेळलं गेलं काय, त्या बॅन केलेला कॉन्ट्रॅक्टरला किंवा ज्याला सेटल करून पुन्हा केलं गेलं. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्या काही गोष्टी असतात, आता उदाहरणार्थ मला कुणाचं यात समर्थन करायचं नाही, कुणाची बाजू यात घ्यायची नाही, विशेषतः कॉन्ट्रॅक्टरची, पण 2012 कॉन्ट्रॅक्ट होताना त्या चिक्की संदर्भात आरक्षित, म्हणजे तो जीआर मधला शब्द आहे, चिक्की घेण्याचं आरक्षित यांना केलं गेलंय. आता त्याची मुदतच 2015 आहे अजून, आता ते बदलावं लागेल. या वर्षी सरमिसळ करताय तर त्या जी बुरशी असलेली चिक्की मिळते, ज्या ज्या कॉन्ट्रॅक्ट काही ठेकेदार आहेत, आमचा रिपोर्टर औरंगाबादचा जिथे गेला होता केशवजी, जो रिपोर्टर गेला होता तिकडे झोपडपट्टी निघाली, जिथे जिथे तुम्ही उत्पादन करणं अपेक्षित असतं असे जे ऍड्रेस दिलेले तिकडे झोपडपट्टी निघाली. इतकी अनियमितता जी साध्या रिपोर्टरला आमच्या आणि बाकी शोधक पत्रकार तुमच्या यंत्रणेला का मिळत नाही, सरकारी यंत्रणेला? मंदार मंदार त्याची उत्तर मी देतो, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. हे आरक्षण रद्द झालेलं आहे. एक मिनिटं माझं पूर्ण होऊ द्या. पहिली गोष्ट, कोर्टाचा आदेश तर या संदर्भात काही संदर्भ नाहीये. पुन्हा एकदा आपण एकात एक मिस करू नका, मी तुमच्याशी वेगळे सगळे पेपर द्यायला तयार आहे किंवा त्या पेपरवरती आपण चर्चा करायला तयार आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मुळामध्ये आरसी होते कशी, आरसी स्व ई टेंडर नाही होते, ती कुठल्या एका मंत्र्याला वाटलं की या कॉन्ट्रॅक्ट. आता मला मांदारजी म्हणजे एक विनंती, माझा विषय पूर्ण करा मग आपण प्रश्न विचारा, माझं बोलणं टू द पॉइंट पूर्ण तरी करू द्या. माझं किमान माझी एवढीच अपेक्षा आहे. मी तुम्हाला ई टेंडर बद्दल पण बोलतो, मी तुमच्या आरसी बद्दल पण बोलतो, मी तुमच्या कोर्टाच्या आदेशाबद्दल पण बोलतो, प्रत्येक मुद्द्यावर तुमच्याशी बोलतो मी. मुद्दा असा आहे की याच्यामध्ये आरसी, कुठलीही आरसी जी होते ती आरसी उद्योग डिपार्टमेंट ई टेंडरिंग मागवून करतं. 2012-13 जे काही आरसी झाल्या त्या सगळ्या ई टेंडरिंग मार्फत होतात, त्या कुठल्याही म्हणजे त्यामध्ये जे लोएस्ट येतं त्याला कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं, नंबर एक. नंबर दोन, उद्योग खातं जे आरसी करतं त्याच्यामध्ये जे डिपार्टमेंट ऑर्डर देत असतं त्या डिपार्टमेंटला म्हणजे तिथं ऑप्शन, म्हणजे या उदाहरण स्पेसिफिक उदाहरणामध्ये चिक्की या संस्थेसाठी आरक्षित आहे असं स्पेसिफिक जीआर आहे. तिसरं, आता याच्यामध्ये प्रश्न पुढचा असा की एवढी मोठी चिक्की, 75 कोटी चिक्की ई टेंडर शिवाय का दिली गेली? पुन्हा मी त्यासाठी टेंडर, मी ई टेंडर तुम्हाला वाचून दाखवतो. जीएडीचा निर्णय आहे, अगदी स्पेसिफिक एका वाक्या फक्त वाचून दाखवतो. इट इज रेकमेंडेड टू कंटिन्यू विथ द एक्झिस्टिंग रेट कार्ड अँड इश्यू एनी ई टेंडर इन केस ऑफ न्यू रेट कार्ड ऑर न्यू टेंडर. जर जुनाच विषय असतील तर ते आरसी कमी करा, नवे असतील त्यासाठी करायचंय. एक दुसरा असं, आता फक्त एक मिनिट, शेवटचा मुद्दा मी फार वेळ घेत नाही. जर त्याच्यामध्ये 14-13 तारखेला जर तो निर्णय घेतला गेला नसता, ई टेंडरिंगला किमान 45 दिवस ते 60 दिवस लागतात, हे केंद्राचे पैसे परत गेले असते, आपल्या मुलांना
त्याच्या मिळा काहीच लाभ झाला नसता. 41 कोटी थेट अंडी दूध हे मुलांना मिळाले, थेट अंगणवाडी सेविकांना त्याचे पैसे मिळालेत. त्यामुळे मुळात 115 कोटीची चिक्की खरेदी केली हे चुकीचं आहे. चिक्की मुळात झाली 75 कोटीची खरेदी आणि ती सुद्धा ज्या सरकारने आरक्षित काँग्रेस म्हणजे पूर्वीच्या सरकारने, बरं या सरकारने याच दराने या सरकारने दर जो वाढून दिलेले नाहीये. ठीक मंदारजी बोला बोला कसं आहे माहितीये का की बीजेपीने अजूनपर्यंत प्रचाराचा मोड सोडलेला नाही आणि खोटं बोला पण रेटून बोला. 2013 साली राधिका रस्तोगी ज्या कमिशनर होत्या त्यांनी ही ऑर्डर काढून ही जी चिक्की बनवणारी कंपनी होती हा जो महिलांचा जो ते काय सूर्यकांता नाव आहे त्यांचं त्यांना ब्लॅकलिस्ट मध्ये टाकून त्यांना सांगितलं होतं की यांना कॉन्ट्रॅक्ट देता कामा नये. पूर्ण चिकीचं कॉन्ट्रॅक्ट कमिशनरनी काढलं 37 कोटीचं. मिनिस्टरनी स्वतः पंकजाताईंनी स्वतः त्या 37 कोटीमध्ये स्वतः वाढ केली जवळजवळ 70 ते 80 कोटीची आणि हे कॉन्ट्रॅक्ट एवढं मोठं केलं हे कोणी सांगितलेलं. आता जर हे सगळं आपण दोनदा बोलून झालं, तीनदा वेगवेगळ्या चॅनलवरती बोलून झालं. केशव उपाध्याय ही जी कारण दिली जात आहेत म्हणजे सातत्यानं मी तुमच्याकडे येतो केशव उपाध्याय, पण मनीषा कायंदे तुम्हाला हा प्रश्न विचारायचा. तुम्ही सुद्धा एक मिनिट मनीषा कायंदे, तुम्ही सुद्धा सत्तेमध्ये आहात, तुमचा पक्ष सत्तेमध्ये आहे. अशा वेळेला ही जी प्रोसिजर म्हटली जाते, बऱ्याच वेळेला तुम्हीच म्हणताय की पारदर्शक कारभार करायचा आहे, त्याच वेळेला आता ही सगळी जी काही कारणं अलीकडच्या याच्या अगोदरच्या गव्हर्नमेंटने दिली होती तीच कारणं तुमची सरकार देत आहेत की आम्हाला विहित मुदतीमध्ये हे सगळं कॉन्ट्रॅक्ट देणं खूप गरजेचं होतं वगैरे वगैरे. एवढी घाई करण्याचं कारण काय? या सगळ्या चौकटीमध्ये जे आम्ही म्हणतोय की प्रशासनावर पकड येत नाहीये तुमच्या सरकारची, ती हीच नाहीये का? निश्चितच तुम्ही म्हणताय तो मुद्दा काही अगदी चुकीचा नाहीये, परंतु मला या ठिकाणी असं म्हणावं असं वाटतं की हे जे काही सरकारी कामकाजातले जे काही प्रोसिजर्स आहेत किंवा जे काही पायंडे आहेत ते मला वाटतं पुन्हा एकदा तपासून बघण्याची वेळ आलेली आहे. आणि जर का ब्लॅकलिस्टेड कॉन्ट्रॅक्टर्सना जर का कॉन्ट्रॅक्ट दिलेला असेल तर मला असं वाटतं हे निश्चितच याच्यात चूक झालेली असं म्हणायला हरकत नाही. परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की खरेदी आणि भ्रष्टाचार हे दोन वेगळ्या गोष्टी आहेत. केंद्र सरकारचा निधी लॅप्स होत होता असं मंत्र्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे, परंतु सरकार आता दोन्ही ठिकाणी आपलंच आहे, केंद्रातही आपलं सरकार आहे राज्यातही आहे. तर केंद्राशी बोलताही आलं असतं याबाबत की जर का तो फंड लॅप्स होणार असेल तर त्यासाठी आपण बोलू शकलो असतो. तर कुठे घाई झालीये का? म्हणजे त्यांच्या इंटेन्शन बद्दल मी चॅलेंज करत नाहीये, परंतु कुठे घाई झालीये का किंवा ज्या पद्धतीने फॉलो करायला पाहिजे होतं ते नाही केलं गेलं का, या गोष्टी तपासून बघण्याची जास्ती गरज आहे. अगदी एक छोटासा ब्रेक घेऊयात आपण या चर्चेमध्ये आणि या ब्रेक नंतर अर्थात हाच मुद्दा पुन्हा पुन्हा समोर येतोय की कंत्राटदार जे आहेत, ठेकेदार आहेत आणि त्यांचं जे काही साठवलट आहे तिथल्या सरकारी यंत्रणेशी असेल, तिथल्या अधिकाऱ्यांशी असेल आणि यानंतर त्याचा जो काही परिणाम होतोय तो राजकीय इंटरेस्टमध्ये सुद्धा असेल, या अर्थाने या कंत्राटदारांनी हे सगळं सरकार आधीचं असेल किंवा नंतरचं असेल हे चालवण्याचा एक ठेका घेतला आहे की काय, याबद्दल पण आपण चर्चा करूयात ब्रेक नंतर. वेदळकमध्ये स्वागत. आपण भाजप सरकारच्या एकूण प्रतिमेविषयीची चर्चा करतोय आणि जे काही गेल्या काही दिवसांमध्ये घडताना आपण बघतोय त्यामुळे ही प्रतिमा मलिन होते का? आपण आपल्या प्रेक्षकांची मतं पहिल्यांदा जाणून घेऊयात. काही भेदळक मतं त्यांनी दिलेली आहेत. बाळासाहेब जोशी म्हणतात, महाराष्ट्राला लागलेली भ्रष्टाचाराची कीड काढण्यात फडणवीस सरकार कमी पडत आहे. नागनाथ आवळे म्हणतात, आता कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांच्या या साखळीत मंत्री देखील सामील झालेत. दीपक खेतमाळीस म्हणतात, तेरी भी चूप और मेरी भी चूप या पद्धतीनं सगळा कारभार चालू आहे. सोनू सांगळे म्हणत आहेत, फडणवीस सरकारच्या या अपयशामुळे शेतकऱ्याचा सर्वसामान्यांचा विश्वास कमी होतोय. आणि अजिंक्य सावंत म्हणत आहेत, आगे आगे देखो होताय क्या, या मुख्यमंत्र्यांच्या विधानानंतर त्यांचेच मंत्री पराक्रम करून दाखवत आहेत. एकूण सगळ्या प्रतिक्रिया बोलक्या आहेत, पुरेशी मतं जी आहेत जनतेची ती आपल्याला प्रातिनिधिक स्वरूपात यामध्ये कळत आहेत. आणि त्यामुळे पुन्हा एकदा विजय कुंभार तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की हा जो आपण सातत्यानं प्रश्न समोर आणतोय, रेट कॉन्ट्रॅक्टचा उल्लेख झाला, त्याच्यानंतर ई टेंडरिंगचा उल्लेख झाला, हे सगळे उल्लेख एकीकडे होत आहेत. आपण प्रक्रिया आणि प्रोसिजर्सचा विषय म्हणतोय आणि हे सगळं गतिमान प्रशासन देण्याचा जो काही यापूर्वी भाजप सरकार असेल, भाजप असेल, शिवसेना युती सरकार असेल यांनी जो आश्वासन दिलं होतं, त्या गतिमान सरकारमध्ये नेमके गतिमान निर्णय अपेक्षित आहेत, गतिमान
कंत्राट देणं अपेक्षित आहे, गतिमान टेंडर्स निघणं अपेक्षित आहे, नेमकं आपल्याला काय अपेक्षित आहे या गतिमान सरकारमध्ये? आणि त्याहीपेक्षा हे जे ठेकेदार आहेत, त्या ठेकेदार आणि एकूण अधिकारी आणि त्यातनं राजकारण्यांशी असलेले संबंध, हे याबाबत तुमच्याकडे काय माहिती? पहिली गोष्ट म्हणजे गतिमान म्हणजे काय याचा आपल्याला विचार करावा लागेल. गतिमान व्हायचं म्हणजे ऍक्सिडेंट करायचे, दुसऱ्यावर गाड्या घालायचं असं होत नाही. गतिमान असताना सगळे नियम पाळावे लागतात. जे रेड कॉन्ट्रॅक्ट बद्दल सांगितलं जातं आहे, त्या रेड कॉन्ट्रॅक्टचा आधीच्या सरकारपासून या सरकारपर्यंत आणि दर निश्चिती, रेड कॉन्ट्रॅक्ट आणि दर निश्चिती या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत. याचा इतका चुकीचा अर्थ लावला जातोय. दर करार किंवा रेट दर निश्चिती जरी असली तरी त्याच्याने एका मर्यादेपलीकडेच तुम्हाला त्या वस्तू घेत असतात ज्या वारंवार लागतात. त्या जर बल्क प्रमाणामध्ये वस्तू असतील तर त्याचं टेंडरच काढावं लागतं. मग ते ई टेंडरिंग की फिजिकल टेंडरिंग हा भाग आणखी स्वतंत्रपणे असेल. दुसरी गोष्ट, जर काही करायचं असेल गतिमान पद्धतीने तर ते करता येत नाही अशातला भाग नाही. हे शासन येऊन वर आणि खाली बरेच दिवस झाले, सगळे जे पैसे येतात ते शेवटी शेवटी कसे येतात, ते योग्य वेळेला काय येत नाहीत? बर आले नाहीत, मग तुम्हाला शासनाला रिक्वेस्ट करून हे पैसे पुढच्या कारणासाठी वापरता येतात का याचाही कुठेतरी विचार केला पाहिजे. तुम्हाला हे प्रशासन गतिमान करायचं असेल तर सगळ्यात आधी लोक विद्यार्थ्यांना काय हवंय याचा कधीतरी अभ्यास केला पाहिजे. हे ठरवतं कोण आणि कशाच्या आधारावर, ह्याला काहीतरी सिस्टीम आहे. बरं हे काही फार अवघड आहे अशाचा भाग नाही. आता आपण चंद्रावर गेलोय, मंगळावर निघालोय, हे काय हे प्रोक्युरमेंटची मागणी मागवणं, त्याची यादी तयार करणं ही गोष्ट नाही. आता याच्यातच वॉटर फिल्टरची गोष्ट सांगतो. मागच्या वर्षी, मागच्या 2 वर्षापूर्वी आणखी 5 कोटीचे वॉटर फिल्टर खरेदी केलेत. ते गेले कुठे? एकदा घेतलेल्या वस्तू जातात कुठे? इथं कुणाही व्यक्तीचा दोष नाही. तिथली आतली जी सिस्टीम आहे ही बदलणार कोण? येईल तो सगळं वर्करने हे करतोय, मी कॉस्मेटिक सर्जरी करतोय, याला पूर्णपणे कॅन्सर सारखं काही गोष्टी या पूर्णपणे काढून टाकणं गरजेचं आहे, तरच हे सुधारेल. दुसरी गोष्ट, ई टेंडरिंगने फरक पडेल का? माझं उत्तर नाही असं आहे. याचं कारण असं आहे, तिथं जे आतमध्ये बसले जे ह्यांना नाचवत आहेत, मग ते कुठल्या पक्षाचे हा भाग सोडून द्या, त्यांची मानसिकता जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत याच्यात काही होणार नाही. उदाहरण देतो, पुण्यामध्ये ई टेंडरिंगने एक टेंडर काढण्यात आलं. त्या टेंडरिंग मध्ये अ पाकिटामध्ये बसची तिकीट होती तरीही ते पुढे मंजूर झालं. म्हणजे ई टेंडरिंगने पारदर्शकता आली का? तर आली. पण हो आहे बसचं तिकीट आम्ही केलं मंजूर ते, असं म्हणणारी जी वृत्ती आहे ना, त्याला पायबंद घालण्यासाठी या सगळ्यांचं मानसिकता बदलली पाहिजे आणि यांना कुठेतरी यातल्या कुणाला तरी गंभीर शिक्षा झाली पाहिजे. मागच्या वेळच्या या चिक्कीचाच पुन्हा मुद्दा घ्या, त्या चौकशीचं झालं काय हो? याच पक्षाच्या लोकांनी मागणी केली होती. आता सत्तेत त्यांनी बरोबर कुठे गेली चौकशी? ती कुणी थांबवली? त्या चौकशी चालू असताना किंवा थांबली असताना त्यांना पुन्हा टेंडर दिलं कशा, देण्यात कसं आलं? या एका व्यक्तीला, एक व्यक्ती म्हणजे जे कोणी संबंधित असतील ते, त्यांना शिक्षा करत नाही असं एक उदाहरण समोर जात नाही. तोपर्यंत मला नाही वाटत ही टेंडरिंग करा, नाहीतर आणखी काही करा फरक पडेल. नक्की विश्वंभर चौधरी, पुन्हा एकदा या सगळ्या प्रक्रिया अनेकदा आपण याच्यावरती चर्चा करून झाली, पण त्या प्रक्रियांच्या बाबत जी सातत्यानं कारणं दिली जातात, या प्रक्रियांच्या झुडपाच्या पलीकडे लपून जे काही केलं जातंय, काळे कारभार, काळबेर जे काही आहे, त्याबद्दल आपण खुलेपणाने बोलताना दिसत नाही आहोत. पक्षसुद्धा जे आहेत, आता पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस होतं, आता भाजप आणि शिवसेना आहे, हे सगळे पक्ष यामध्ये बघ्याची भूमिका घेत आहेत या सगळ्या प्रक्रियांमध्ये. असं म्हणायचं की त्या प्रक्रियांमधले अडथळे हेच पुढच्या कुरणाकडे जाण्याचे रस्ते आहेत असं तुम्हाला वाटतं? नाही, मुळात या प्रक्रियेतले लाभार्थीच पक्ष आहेत हे आपण पहिल्यांदा मला असं वाटतं की म्हणलंच पाहिजे. 2-3 गोष्टी अशा आहेत की पहिलं म्हणजे एक सरकार बदललंय आणि 15 वर्ष त्याच काही काही योजना चालू आहेत ज्या सक्सेसफुल नाहीत. बऱ्याच योजना शेततळ्यांसारख्या ज्या कधीही सक्सेसफुल नाही झाल्या आणि त्या कागदावरच राहिल्या. या सरकारचं काम होतं रिव्ह्यू घेणं पहिला सगळ्या योजनांचा, कोणत्या योजना कुठे प्रॉब्लेम आहे त्यांचा, आणि ते त्या या सरकारने केलं नाही. आय डोंट थिंक दे आर सिरियस अबाउट गव्हर्नन्स. मला जे काही दिसतंय तर ते काही ह्या गव्हर्नन्स बद्दल फार सिरियस आहेत असं मला वाटत नाही, तर त्यांनी रिव्ह्यू घेतला असता. दुसरी गोष्ट, आता समजा लक्षात घ्या की चिक्की घोटाळ्यातले काही लोक पकडले, काही अधिकारी पकडले, काही कंत्राटदार पकडले, मंत्र्यांना अर्थात लोकशाहीत काही होत नसतं आपल्याला ते माहिती आहे, त्यांच्यासाठी संरक्षक तरतुदी आता फडणवीस सरकारने करूनच ठेवले, सीआरपीसीचं कलम वगैरे काढून. आता समजा हा घोटाळा उघडकीला आला, केस कोर्टात गेली, तिथे ती किती चालेल याचा भरोसा नाही. सलमान खान 2002 मारतो आणि काय तो लोकांना चिरडतो आणि त्याला 2014-15 उजाडचं त्याला होतं, ते त्याची काही निश्चिती नाही. आता सगळीकडे मोदी सेल्फी दाखवत आहेत स्वतःचा, सेल्फी विथ डॉटर अमुक. मुद्दा असा आहे, मला मुद्दा असा यायचा आहे की मूलभूत विचार आपण करतोय का, की खरोखर ज्युडिशियल स्टँडर्ड्स अँड अकाउंटेबिलिटी बिल नावाचं बिल आहे संसदेत आणि ते जर पास केलं
तर 3 वर्षात निकाल लागणार. आज काय झालंय की जो घोटाळा करतो त्याला ही गॅरंटीच आहे की किती हो दे काही चौकशीत होत नाही. एक तर चौकशी यंत्रणा कुचकामी ठरल्यात, दुसरं न्यायालयात गेलं तर तिकडे उशीर इतका होत राहतो की त्या न्यायाचं सगळं स्वारस्य संपून जातं आणि तो मॅटर कधीतरी आउटडेटेड होतो. जजनी फेकून द्यावा आउटडेटेड करून, इतकं ते खरं म्हणजे होतं. तर त्या केसमध्ये आपण मूलभूत काही विचार करणार आहोत का, चौकशी यंत्रणा बदलणार आहोत का? आपण साधे गोष्ट आहे. रेट कॉन्ट्रॅक्टचं आता मगाशी विजयजी पण म्हणाले, त्याचं बोललं जात आहे. साधी गोष्ट आहे, तुम्ही भ्रष्टाचाराचा मुद्दा केला होता ना, मागचं सरकार भ्रष्ट होतं ना, मग त्याचं रेट कॉन्ट्रॅक्ट तुम्ही रिव्ह्यू का नाही केले? रेट्स तुम्ही रेट्स पूर्ण नक्की नक्की. हा जो तुमचा मुद्दा आहे, हा जो तुमचा मुद्दा आहे, अगदी नक्की हा जो मुद्दा आहे तुमचा, त्या मुद्द्यामध्ये डॉक्टर कायंदे तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की शिवसेना म्हणून या सरकारमध्ये आहे, शिवसेनेची सुद्धा एक भूमिका आहे या सगळ्यामध्ये, काही प्रक्रिया म्हणून होताना दिसत नाहीये. गव्हर्नन्स म्हणून जो एक सुसूत्रता असायला पाहिजे या सगळ्या सरकारमध्ये, जी अपेक्षित होती सगळ्या नागरिकांना, ती सुसूत्रता आता पक्षीय पातळीवरची तुमच्या 2 युती पक्षांमधली सुद्धा दिसत नाहीये, त्यामुळे हे सगळे गोंधळ सातत्याने समोर येत आहेत असं तुम्हाला वाटतं? मला असं म्हणायचं आहे की मला वाटतं उद्धवजींनी जे एक स्टेटमेंट अगदी सुरुवातीलाच केलं होतं 2-3 दिवसापूर्वी जेव्हा पंकजा मुंडेंचा जो विषय आला, की निश्चितच आरोप गंभीर आहेत आणि एक गव्हर्नन्सचा भाग जर म्हटला तर समन्वय समिती भाजप आणि शिवसेनेची आहे, त्यामध्ये सातत्याने हे विषय चर्चेला येत असतात की कशा प्रकाराने काय प्रक्रिया बदलायला पाहिजे किंवा नाही. पण मला असं वाटतं की निश्चितच याचा वेग वाढवला पाहिजे, त्या अधिक सक्षम केल्या पाहिजे आणि ज्याला आपण रेड टेपिझम म्हणतो किंवा अशा काही गोष्टी जिथे कुठे बदल करता येतील, लोकांना अपेक्षा खूप आहेत आणि त्या दिसल्याही पाहिजेत. विश्वंभरजी आणि दुसरे जे मान्यवर विजय कुंभारजी आहेत, तर त्यांचं म्हणणं काही अगदीच म्हणजे अगदी व्यवस्थित बोलतायत ते की ह्याच्यात बदल लोकांना अपेक्षित आहे आणि लोकांनी म्हणूनच आम्हाला निवडून दिलेलं आहे. तर मला असं वाटतं की देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री आणि उद्धवजी यांनी एकत्रितपणे बसून या सगळ्यावर निर्णय घेणं अतिशय आवश्यक आहे आणि लोकांच्या मनातलं सरकार दिलंच पाहिजे. आपण लोकांच्या मनातल्या सरकारचाच मुद्दा आहे. पुन्हा पुन्हा केशव उपाध्याय तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा की प्रशासन म्हणून जी पकड असायला पाहिजे ती सातत्यानं तुम्ही जी कारणं देत आहेत ती कारणं आम्हाला पटत नाहीयेत. अधिक स्पष्ट बोलायचं झालं तर ही जे रेड कार्ड आणि हे सगळे आधीच्या सरकारची वगैरे जी तुम्ही कारणं देतात ती पटत नाही. आधीच्या सरकारने जे गैरव्यवहार केले तेच त्याच धर्तीवरती होऊन देणार आहात का तुम्ही तुमच्या डोळ्यात देखत? प्रश्न असा आहे, मी पुन्हा सांगतो की मी असं म्हणालो की या सगळ्या सरकारमध्ये आत्ता ज्या गोष्टी घडल्या त्याची त्या त्या वेळची म्हणजे मी कारण मीमांसा केली. म्हणजे मी काय त्यातलं लगेच बाबा हे असंच भ्रष्टाचार आहे का? जर नियम शेवटी सरकार जे काही आता जी काही व्यवस्था आहे आता ही सगळी अख्खी व्यवस्था बदलायची का? तर ती व्यवस्था बदलली चर्चा आपण करून त्याच्या सूचना असतील तर स्वागत करू ना. पण शेवटी सरकार म्हणून जी यंत्रणा म्हणून जी आतापर्यंत चालत आली आहे ती बदलण्याचा प्रयत्न केला पाहिजे, त्या दृष्टीने नवीन काही बदल केले पाहिजेत. पण हे बदल काही रात्रीत होणार नाही आहेत. शेवटी आता मगाशी मुंबई महापालिका एवढी तुंबली होती सगळी, आम्ही पण कंप्लेंट केली ना त्याच्यावरती त्या सगळ्या याच्यामध्ये. पण याचा अर्थ आम्ही महापौरांचा राजीनामा नाही मागितला. शेवटी एक प्रकारे जर काही बदल चांगले घडायचे असतील त्यातले बदल घडवण्याचा प्रयत्न आमचा आहे. मगाशी मी सांगितलं अकाउंटेबिलिटी सारखे बिल आणले, एसीबी सारखे बदल आणले. आता मगाशी आमचे काँग्रेसचे मित्र फार तवातवानी बोलले, अहो 3 दिवसापूर्वी अशोक चव्हाण हायकोर्टाने ताशेरे मारले ते जमीन लादली म्हणून, थोडासा निषेध त्याचाही करावा. म्हणजे खरोखर इतकं तेजपुंज पद्धतीने ते सगळ्या भ्रष्टाचाराबद्दल बोलत होते, ती जमिनीबद्दल काय झालं हायकोर्टाच्या? त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये जनतेमध्ये आम्ही आम्हालाही हे सरकार चांगल्या पद्धतीने काम करत आहे याचाही काळजी आम्हालाही आहे ना, आणि त्याबद्दल जनतेला योग्य दिशा दिली, जनतेला दिलासा मिळाला पाहिजे, बदल दिसला पाहिजे. त्याच्यामध्ये जे काही चांगले बदल असतील त्या बदलांसाठी विचार नक्की आम्ही करत आहोत. याबद्दल आम्हाला काहीच याचं पडलेलं नाहीये अशा प्रकारचं समजायचं कोणी कारण नाही असं तुम्ही म्हणताय. पण पुन्हा राजू वाघमारे तुम्हाला सुद्धा हाच प्रश्न आहे की राजकारणी लोक म्हणून राजकीय पक्ष म्हणून तुम्हाला कुठेतरी या प्रतिमा वगैरे आम्ही जे काही बोलत असतो सरकारची प्रतिमा राजकीय पक्षाची प्रतिमा वगैरे याचं काही तुम्हाला देणं घेणं असतं का? कारण या सगळ्या साठमारीमध्ये सत्तेच्या एकूण लक्षात येते की कुठेतरी या प्रतिमेला किंवा लोकांना काय वाटत असेल त्याची सुद्धा दखल घेताना हे राजकीय पक्ष दिसत नाहीत. आता मंदारजी, 2 पक्षांमधला मूलभूत फरक असं जर आपण बोलायला गेलो तर तो वेगळा विषय होईल. आपण जी व्यवस्था म्हणतो, जो पारदर्शकपणा म्हणतो, या सगळ्या गोष्टीला कुठेतरी बीजेपी त्याच्या जवळ गेलंय का? तर बीजेपी कुठेही त्याच्या जवळ गेलेलं नाही. तुम्ही यांची सगळी प्रकरणं बघा, आता मुंडेंचं बघा, मुंडेताईंचं बघा, विनोद तावडेंचं बघा, त्यांच्या डिग्रीचं बघा. त्यांनी आता ते 191 कोटीची जो GR काढून ऑर्डर दिली त्याचं थांबवली ना, ऐका, त्यांच्या सरकारने थांबवली. मला पूर्ण बोलू द्या. आपण हे बघा, आरोपाची राळ उठवत राहणार, ते आधी पण केलेलं आहे. आधीच्या तुमच्या सरकारांवरती पण आरोपाची राळ उठवत केलेलं आहे. बघा, भ्रष्टाचार कधी होतो
की ज्यावेळी तुम्ही ऑर्डर दिली आणि त्याचे पैसे दिले मगच भ्रष्टाचार होतो का? ज्यावेळी तुम्ही ती ऑर्डर त्या कंत्राटदाराच्या नावाने काढता ती का काढली तुम्ही? म्हणजे त्याच्या आधी तुमचं काही संबंध आले का म्हणून तुम्ही ऑर्डर काढली का ती? भ्रष्टाचार हा पैसे सँक्शन झाल्यावरच होतो अशातला भाग नाही. तुम्ही सँक्शन साठी तुम्ही सगळे प्रयत्न केलेत. आज जर प्रिन्सिपल सेक्रेटरी जे आहेत ब्रिजोई कुमार त्यांनी जर त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलं नसतं अर्थ विभागाने, पण त्यासाठीच ते आहेत ना. ऑब्जेक्शन घेण्यासाठी जी सगळी मंडळी आहेत सरकारमध्ये काय केवळ राजकीय लोक सरकार चालवतात असं काही भाग नाही. कुमार साहेब जे म्हणत होते त्याच मताकडे मी परत येतोय की कसं आहे की पक्ष कुठचाही असला हे जे काम करणारे जे राजकारणी आहेत आता बीजेपी मधले यांच्याकडे इच्छाशक्ती असणं गरजेचं आहे ना. आज यांच्याकडे इच्छाशक्तीच नाही. तुम्ही जर फॅब्रिकेशन वाल्याला ताट बनवायचं कॉन्ट्रॅक्ट दिलं सटाई 300 रुपयाची 1400 रुपयाला केली, आज तावडेंनी जे कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे ते ती ऑर्डर काढलेली 2100 रुपयापर्यंत तुम्हाला फायर एक्सटिंग्विशर मिळतो, तुम्ही 8500 दिला. बरं कोणाला दिला? की ज्याच्याकडे लायसन्स नाही त्याला. मग याच्यातून तुमची इच्छाशक्ती काय दिसून येते? आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्यावेळी तुम्ही सांगताय काँग्रेसकडे बोटं दाखवताय, आज तुमचा जो खरा चेहरा आहे बीजेपीचा आणि या सत्ताधाऱ्यांचा हा समोर आलेला आहे ना खरा चेहरा. हळूहळू तो चेहरा एकमेकांमध्ये मिसळताना दिसतोय. गंभीर प्रश्न तोच आहे आजचा. आजचा गंभीर प्रश्न तोच आहे सगळ्या राजकीय पक्षांसमोरचा. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात या पाळण्यामध्ये सत्ताधाऱ्या पूर्ण शरीर दिसायला लागलंय. केशवपांडे थोडक्यात थोडक्यात बोला, वेळ कमी होते. असं आहे की नाही थोडक्यात, अशोक चव्हाणांना हायकोर्टाने ज्यापर्यंत ताशेरे मारले तशी इच्छा अशोक चव्हाणांनी स्वतःहून राजीनामा दिला. तुमच्या विरोधात आम्ही एसीबी मध्ये गेलो, एवढे पुरावे दिले, एकातरी मंत्र्याने राजीनामा दिला का? तुमचा नेता बोलायला तयार नाही. दुसऱ्या प्रकरणात माहिती मुख्यमंत्री पदाची काय बोलावं? हा जो मुद्दा एक मिनिट डॉक्टर वाघमारे, डॉक्टर वाघमारे खुर्चीला चिटकून बसले, त्याला ताशेरे मारत माहिती द्या वाघमारे चिटकून बसलेत. कधी ताशेरे द्या, कधी ताशेरे मारले दुसऱ्या प्रकरणामध्ये एवढ्या लवकर. डॉक्टर वाघमारे एक मिनिट आपण जरा शांततेत चर्चा करूया. एक थेट प्रश्न तुम्हाला शेवटचा विचारायचा केशव, की ज्या पद्धतीनं हे सगळं घडतंय, एसीबीच्या उद्या तक्रार येणार आहेत, अशोक चव्हाणांनी राजीनामा दिला समजा त्यावेळेला, असे राजीनामे किंवा असे चारित्र्यावरती ज्यावेळेला हे होतात का राजीनामे दिले जात नाहीत? तुमच्याकडे माणसं नाही आहेत का दुसरी? ज्यावेळेला एवढे गंभीर आरोप केले जातात. मंदार मला पूर्ण करू दे. मंदार असं आहे की अशोक चव्हाणांनी ताशेरे दुसऱ्या प्रकरणात आहे, आदर्श तर वेगळाच घोळ आहे. हे 3 दिवसापूर्वी दुसरं प्रकरण बाहेर आलेलं आहे, त्यामुळे आता मला पूर्ण करू द्या ना ऐकून घ्या वाघमारे साहेब. अहो माहितीये मला तुमच्या अध्यक्षावर टीका होणं तुम्हाला त्रास होतो, पण कोर्टाच्या राजीनामा का दिला नाही 3 दिवसापूर्वी ताशेरे आले? काँग्रेस किमान सभ्यता पाळा दुसऱ्याला. एक मिनिट वाघमारे मी विनंती करतो, तुम्ही बोलू नका, वेळ संपलेली आहे. केशव उपाध्ये तुम्हाला हाच प्रश्न होता की राजीनाम्याच्या प्रश्नावरती काय भूमिका आहे पक्षाची, अगदी थोडक्यात सांगा. वेळ राजकीय आरोप आणि राजकीय आरोप झालेले याबद्दलची चौकशी सुरू आहे, एसीबीकडे कंप्लेंट गेलेली आहे. या सरकार बदनामीचा आरोप आहे राजकीय नाही, अशा पद्धतीने अशा पद्धतीने आरोप नाही केशवजी. काँग्रेसचा आरोप आहे सगळे भ्रष्टाचार. काय ताशे मारले सांगा, चौकशी होऊ द्या. 3 दिवसापूर्वीची गोष्ट आहे, 3 दिवसापूर्वी ताशेरे आले तो कालच्या यवत विनंती करतो वाघमारे. आता तुम्ही थांबा एक मिनिट, आपण दोन्ही भाजप असेल काँग्रेस असेल आपण थांबूया. अर्थात या सगळ्या वादांना आपल्याकडे अनेक दिवस आपण ही चर्चा करू शकतो, पण सगळ्यात महत्वाचा हाच मुद्दा आहे की झपाट्यानं
ज्यावेळेला असे आरोप होतात त्यावेळेला जी लोकांचा जो पाठिंबा आहे किंवा लोकांची जी प्रतिमा त्यांच्या मनातली आहे सरकारविषयी ती घसरते आणि त्या प्रतिमेविषयी सुद्धा सगळ्या राजकीय पक्षांनी सातत्यानं विचार केला पाहिजे कारण इथून पुढे परिस्थिती कठीण होईल आणि लोक आपापला मार्ग जो आहे तो निवडतील आणि त्यामुळे इतके गंभीर आरोप ज्यावेळेला होतात त्यावेळेला कुठेतरी हे आरोप पूर्ण होईपर्यंत या आरोपांमधून पूर्ण स्वच्छपणे बाहेर येईपर्यंत काही ना काही भूमिका राजकीय पक्षांनी ठोस घ्यायला पाहिजे आणि त्याची सुरुवात कदाचित भाजपनं करायला काही हरकत नाही आहे. धन्यवाद. नमस्कार.